टार्गेट द एम। नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट द एम या यूट्यूब चॅनलवर। तर आतापर्यंत आपण बिल्डिंग मटेरियल्समध्ये सिमेंट, कॉन्क्रीट, ब्रिक्स हे बघितलेलं आहे आणि आज आपण टिम्बर हे टॉपिक चालू करणार आहे। तर टिम्बरमध्ये आपण इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन, स्ट्रक्चर ऑफ टी, प्रॉपर्टीज ऑफ टिम्बर, डिफेक्ट्स इन टिम्बर, प्रिझर्वेशन ऑफ टिम्बर, फायर रेजिस्टंट, सीझनिंग ऑफ टिम्बर, वूड प्रोडक्ट्स, ही एवढे टॉपिक्स आपण टिम्बर या टॉपिकमधून कवर करणार आहे। तर चला मग सुरू करूया। टिम्बर, बेनिफिट्स ऑफ टिम्बर, फार एफिशियंट अँड फास्ट इन्स्टॉलेशन, फ्रेंडली एनवायरमेंट और एनवायरमेंट फ्रेंडली, इजी टू क्राफ्ट विथ हँड्स, हाय स्ट्रेंथ अँड वेट रेशियो। टिम्बर म्हणजे काय? आपण बेसिकली टिम्बर म्हणजे वूड, एका झाडापासून आपण त्याला सीझनिंग करून आपल्याला रिक्वायर्ड शेप्समध्ये किंवा रिक्वायर्ड शेप्समध्ये कन्वर्ट करून घेतलेला असतो। हे फॉर एक्झाम्पल हे आहे वुडन, एक लाकूड, हे जी बघू शकता तुम्ही ह्या शेप्समध्ये ही करून घेतलेलं किंवा वुडन प्लायवूड सुद्धा असतो। बेसिकली हे टिम्बरपासून बनवलेला असतो, म्हणजेच वूडपासून बनवलेला असतो। ठीक आहे, एफिशियंट अँड फास्ट इन्स्टॉलेशन, त्यांना काय डायरेक्ट ड्रिलिंग मशीन पण होल करून डायरेक्ट स्क्रू मारले की ह्यांचं फिक्सिंग होऊन जातो। एन्व्हायरमेंट फ्रेंडली, ह्याच्यामध्ये काही जी काही कार्बन इमिशन आहे काही होत नाही, पण ह्याला एन्व्हायरमेंट फ्रेंडली म्हणता येतो किंवा म्हणता बी नाही, कारण आपण ह्याच्यासाठी ट्रीजला आपण कट करतो, त्यासाठी ही पॉइंट बेनिफिट्समध्ये येऊ शकतं किंवा नाही बी येऊ शकतं। इझी टू क्राफ्ट विथ हँड, आपण हँडमधून ह्याला क्राफ्ट करू शकतो, ह्याचं लोड तेवढं जास्त काय नसते म्हणून आपण हँडलिंग ह्याचं इझिली करू शकतो। हाय स्ट्रेंथ टू वेट रेशियो, ह्यांचं टिम्बरचं स्ट्रेंथ जास्त असतो आणि ह्यांचं वेट जे असतो ते कमी असतो, म्हणून हाय स्ट्रेंथ टू वेट रेशियो आहे। डिसअडवांटेज काय? डिके होऊ शकतो, ह्यांचं जे काय आहे हे नॅचरल इफेक्ट्समुळे किंवा जे काही किडे बिडे लागले तर ही डिफेक्ट होऊन जातात। व्हेरिएशन इन स्ट्रेंथ, आणि प्रत्येक झाडाचं, प्रत्येक टिम्बरचं वेगळं वेगळं स्ट्रेंथ भेटतो, आपल्याला माहित नाही की आपल्याला प्रत्येक वेळेस टेस्ट करावा लागतो आणि आपल्याला माहित नसतं की किती अप्रॉक्सिमेटली स्ट्रेंथ येतो, किंवा एकच टाईपचे वूडचे वेगळ्या वेगळ्या प्रकार स्ट्रेंथ येऊ शकतो। आणि मॉइश्चर चेंज, जी वूड जी आहे त्याला जर प्रॉपरली सीझनिंग केलं नसेल तर आपलं मॉइश्चर कंटेंटमुळं जी काही वूड आहे ती खराब होऊ शकतो। मग आता क्लासिफिकेशन ऑफ ट्रीज, ट्रीजचं क्लासिफिकेशन कसं आहे तर बघा, इथं पहिला ट्रीज, ट्रीजमध्ये दोन टाईपचे ट्री आहेत, एक आहे एक्सोजिनियस, दुसरा आहे एंडोजिनियस। तर एक्सोजिनियसमध्ये सॉफ्ट वुड्स आणि हार्ड वुड्स, त्यालाच दुसरं नाव आहे कॉनिफर आणि डिसायडियस हार्ड वुड्स, ह्यालाच हार्ड वुड्स म्हणतो आपण। तर त्यांचं क्लासिफिकेशन, त्यांचे प्रॉपर्टीज बघून घेऊया आपण। तर सॉफ्टवूड आणि हार्डवूड, तर यांचा कलर काय आहे? सॉफ्टवूडचा कलर लाईट असतो आणि हार्डवूडचा डार्क। ग्रोथ सॉफ्टवूडचा फास्ट होतो आणि हार्डवूडचा स्लो होतो। वेट सॉफ्टवूडचा लाईट असतो आणि हार्डवूडचा हेवी असतो। डेन्सिटी लाईटर वेट म्हणजे डेन्सिटी बी लोच असणार आहे, हेवियर वेट म्हणजे डेन्सिटी बी हाय असणार आहे। कन्वर्जन इझी आणि डिफिकल्ट, म्हणजे ह्याचं जी वूड टू टिम्बर कन्वर्जन आहे त्याचं इथं बोललेलं आहे। रिसायनियस मीटर एक्झिस्ट डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे जी काही झाडामधून ती एक टाईपचं लिक्विड जी येतो झाडात ती इथं बोललं जातं। अॅन्युअल रिंग्स डिस्टिंक्ट आणि इनडिस्टिंक्ट, अॅन्युअल रिंग म्हणजे काय ते आपण खाली बघूया। एक्झाम्पल चीर, फिर, डिओडार, टीक, साल, शिनशम, हे प्रकार हे डिफरंट ट्रीजचे नाव आहेत। फॉर एक्झाम्पल ही टीक तुम्ही जास्त ऐकलं असाल हार्डवूडमध्ये, आणि ह्याच्यामध्ये डिओडार। द स्ट्रक्चर ऑफ ट्री, मायक्रो स्ट्रक्चर, ही तर तुम्हाला माहिती असेल की ट्रीचा क्राउन असतो, ही स्टेम आणि ही रूट्स। मग क्लासे, आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो की ही जी क्रॉस सेक्शन आहे ट्रीचा, ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतो की कुठल्या लेअरला काय म्हणायचं। ही जी तुम्हाला बाहेरचं लेअर दिसतं ह्याला आपण आउटर बार्क म्हणतो, आणि ही जी आपल्याला डॉट डॉट वाली एक सर्क्युलर ही भेटतो ह्याला कॅम्बियन लेअर म्हणतो आपण। आणि हे आउटर लेअर आहे जी, ह्याच्यामधलं जी आउटर लेअर आहे ही जे मेडुलर रेस आले ती जी जिथं संपत आहेत त्याला आपण ती जी काय जिथं संपत आहे त्याला आपण सॅपवूड म्हणतो, आणि जी काही असे रेस आहेत ह्याला आपण मेडुलर रेस म्हणतो। आणि हे छोटासा पार्ट आहे ह्याला पित म्हणतो आपण, आणि जी काय ब्लॅकमध्ये पार्ट आहे ह्याला आपण हर्टवूड म्हणतो। ही बेसिकली क्रॉस सेक्शन आहे, तुम्ही याचं ओरिजिनलमध्ये बी बघू शकता। ही ग्रोथ रिंग्स आहे, आपल्याला
ही जी रिंग्स आहे ह्याच्यावरून आपल्याला ट्रीसची एज माहीत दिसतो. ही जी आहे आपला आउटर बार्क आहे, इथं कॅम्ब्रियन आहे ही लेयर, आणि इनर बार्क जी आहे ती ही आहे इनर बार्क, किंवा हिचं जी लेयर दिसतो ही इनर बार्क आहे. आणि ही एवढा आपलं पिट आहे, आणि हे एवढं आपलं हर्टवुड आहे. आता आपण प्रॉपर्टीज बघू टिम्बरचे काय काय. डेन्सिटी अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, ॲव्हरेज डेन्सिटी अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 450 to 950 kg per meter cube, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.5 असते, याच्यावर आपल्याला MCQ विचारू शकतात. मॉइस्चर कंटेंट इट इज हायग्रोस्कोपिक इन नेचर, रेकमेंड्स मॉइस्चर कंटेंट फॉर स्ट्रक्चरल एलिमेंट्स 10 to 20%. 10 to 20% मॉइस्चर कंटेंट असला पाहिजे. ड्राइंग बिलो व्हायब्रेशन सॅच्युरेशन पॉइंट कॉजेस श्रिंकेज. जर आपण ह्या पॉइंट पेक्षा खाली जर आपण हे केलं तर वूड मध्ये सुद्धा श्रिंकेज होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे साउंड कंडक्टिविटी. टिम्बर हॅज हाय साउंड कंडक्टिविटी. टिम्बरचे साउंड कंडक्टिविटी विचारतात आपल्याला की हाय आहे का लो आहे, का व्हेरी लो आहे का व्हेरी आहे. तर आपला ऑप्शन आहे हाय साउंड. आणि स्पीड ऑफ साउंड रेंजेस फ्रॉम 3000 to 5000 meter per second. जी काय साऊंडचं स्पीड आहे वूड मध्ये 3000 to 5000 meter per second आहे. हाय कंडक्टिविटी, हीट कंडक्टिविटी, सॉरी हीट कंडक्टिविटी लो आहे. मोर अलॉन्ग फायबर्स दॅन अक्रॉस फायबर्स. हे आपल्याला अलॉन्ग फायबर्स काय आणि अक्रॉस फायबर्स काय हे आपल्याला नंतर त्याच्यामध्ये कळलं, जेव्हा आपण टिम्बरचे स्ट्रेंथ बघू तेव्हा आपल्याला हे कळत. पाचवा आहे इलॅस्टिक मॉड्युलस. इलॅस्टिक मॉड्युलस 5000 to 15000 kN per meter cube असते. आणि इलॅस्टिक मॉड्युलस लॉन्जिट्युडनल डायरेक्शन मध्ये जास्त असतो ट्रान्सवर्स डायरेक्शन पेक्षा. ही वी डायरेक्शन आपल्याला ऑलमोस्ट ही अलॉन्ग फायबर आणि अक्रॉस फायबर सारखाच आहे. सहावा आहे स्ट्रेंथ ऑफ टिम्बर. तर स्ट्रेंथ आहे तीन टाईपचा, एक आहे टेन्साईल, कॉम्प्रेसिव आणि शिअर. ह्याच्यामध्ये सुद्धा अलॉन्ग द फायबर आणि अक्रॉस द फायबर. अलॉन्ग द फायबर मध्ये टेन्साईल स्ट्रेंथ जास्त आहे, अक्रॉस द फायबर मध्ये. अलॉन्ग द फायबर म्हणजे काय, जर समजा असं तुमचं एक टिम्बरचं पीस आहे, ह्याच्यामध्ये तुमचं जी फायबर्स आहेत ती ह्या टाईपनं अलाइंड आहेत. आणि जर तुम्ही इथं जर लोड लावलाच, ह्यालाच म्हणतात आपण अलॉन्ग द फायबर म्हणतो. आणि जर आपण इकडून लोड लावला तर आपण ह्याला अक्रॉस दी फायबर म्हणतो. एवढंच कन्सेप्ट. आणि हीच आपल्याला लॉन्जिट्युडनल डायरेक्शन आणि ट्रान्सवर्स डायरेक्शन आहे. कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ काय, अलॉन्ग द फायबर जास्त आहे, अक्रॉस द फायबर कमी आहे. सॉरी, अक्रॉस द फायबर जास्त आहे, अलॉन्ग द फायबर कमी आहे. आणि शिअर स्ट्रेंथ बी अक्रॉस द फायबर जास्त आहे अलॉन्ग द फायबर पेक्षा. ऑर्डर ऑफ स्ट्रेंथ, तर पहिला टेन्साईल स्ट्रेंथ तो वूडचं जास्त आहे, त्याच्यानंतर बेंडिंग स्ट्रेंथ, मग त्याच्यानंतर कॉम्प्रेशन स्ट्रेंथ, असं स्ट्रेंथ ऑफ ऑर्डर आहे टिम्बर किंवा वूड मध्ये. आपल्याला विचारू शकतात की वूडचं टेन्साईल स्ट्रेंथ जास्त आहे का बेंडिंग स्ट्रेंथ जास्त आहे. तर आपल्याला माहित पाहिजे की पहिलं टेन्साईल स्ट्रेंथ, टेन्साईल स्ट्रेंथ नंतर बेंडिंग स्ट्रेंथ, बेंडिंग स्ट्रेंथ नंतर कम्प्रेशन स्ट्रेंथ. बेंडिंग स्ट्रेंथ आपण बीम वुडन ह्याला जास्त आपण बीम म्हणून सुद्धा वापरतो, म्हणून बेंडिंग स्ट्रेंथ म्हणून वूड सुद्धा बेंडिंग स्ट्रेंथ वूडचं चांगलं असल्यामुळे आपण वूडला बीम म्हणून वापरू शकतो. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड टिम्बर्स काय आहेत. पहिला आहे हाय स्ट्रेंथ, दुसरा आहे ड्युरेबल, हाय फायर रेजिस्टंट. गुड टिम्बर मध्ये हाय फायर रेजिस्टंट असला पाहिजे. आपण त्याला कसं बनवायचं हे आपल्याला सीझनिंग ऑफ टिम्बर मध्ये कळतं की आपण त्याला हाय फायर रेजिस्टंट कसा बनवायचा. हाय स्ट्रेंथ तर असलंच पाहिजे, गुड टिम्बर आहे तर जास्त दिवस वापरता यायला पाहिजे, ड्युरेबल आहे म्हणलं तर. स्वेट स्मेल, म्हणजे स्मेल पण त्याचं जास्त खराब येऊ नये, स्वीट स्मेल यायला पाहिजे आपल्याला. क्लिअर रिंगिंग साऊंड, त्यामधून आपण जर त्याला स्ट्रक्ट केलं दोन ह्याला घेऊन, किंवा आपण एका आपल्या हाताने जर आपण असं वाजवलं तर ती क्लिअर रिंगिंग साऊंड सारखी यायला पाहिजे. स्ट्रेट फायबर्स असला पाहिजे, असं वाकड तिकडे नसून असे स्ट्रेट फायबर्स असले पाहिजे फूडमध्ये. आणि टफ, हाय इम्पॅक्ट रेजिस्टन्स, म्हणजे टफ असला पाहिजे. जास्त त्याच्यावर जास्त लोड जरी आला तरी ती लगेच बकल झाल्यासारखं दिसलं नाही पाहिजे. हार्ड मेडुलर रे, मेडुलर रे जी काही ही हार्ड असलं पाहिजे. रेग्युलर अॅन्युलर रिंग असलं पाहिजे. लो वॉटर परमेबिलिटी असलं पाहिजे, त्याच्यामधून पाणी पासच नाही व्हायला पाहिजे, किंवा पास जर झालं तर ते आपलं ऑब्झॉर्व करतो आणि आपलं वूड जे आहे ती खराब होऊन जातो. मग नंतर आहे डिफेक्ट्स इन टिम्बर्स. तर पहिला डिफेक्ट आहे ड्यू टू कन्वर्जन, फंगी,
इन्सेक्ट नॅचरल फोर्सेस आणि सीझनिंग. तर पहिला बघूया डिफेक्ट्स ड्यू टू कन्वर्जन. चिप मार्क्स इंडिकेटेड ऑन ए मार्क्स ऑर साइन्स प्लेस्ड बाय चिप्स ऑन द फिनिश्ड सर्फेस ऑफ टिम्बर. याचं जे मी तुम्ही बघता हे आपण एखादं फिनिशिंग केल्यानंतर आपण त्याच्यावर असं रब करतोय का वूडला, मग रब केल्यानंतर जे काही असं मार्क पडतो ह्याला आपण चिप्स म्हणतो. डायगोनल ग्रेन फॉर्म ड्यू टू इम्प्रॉपर सॉइंग ऑफ टिम्बर. जेव्हा सॉ करताना जर काय जर चूक झाली तर डायगोनल ग्रेन असं फॉर्म होऊ शकतात. टर्न ग्रेन डिफेक्ट्स इज कॉज्ड व्हेन अ स्मॉल डिप्रिसिएशन इज फॉर्म्ड ऑन द फिनिश्ड सर्फेस ऑफ टिम्बर बाय फॉलिंग ऑफ अ टूल ऑर सो. आपण फिनिशिंग करताना जर एखादा हातोडा गितोडा त्या वूडवर पडला आणि तिथे एक छोटंसं होल झालं तर त्याला आपण टर्न ग्रेन म्हणतो. मग आहे वेन डिनोटेड बाय प्रेझेन्स ऑफ ओरिजिनल राउंडेड सर्फेस ऑन द मॅन्युफॅक्चर्ड पीस ऑफ टिम्बर. वेन म्हणजे काय, इथं जी काय वरचा आपला बार्क आहे या डायरेक्टली असं दिसतो आपल्याला वूडवर त्याला आपण वेन म्हणतो. डिफेक्ट्स ड्यू टू फंगी ब्लू स्टेन सॅप ऑफ वूड इज स्टेन टू ब्लूइश कलर बाय द ऍक्शन ऑफ सर्टन टाईप ऑफ फंगी. इथे तुम्ही बघू शकता की वूड जी आहे ती ब्लूइश टाईप मध्ये झालेला आहे. ही सर्टन फंगी जर त्याच्यावर अटॅक झाला तर ती ब्लू स्टेन आपल्याला दिसतो. ब्राऊन रॉट फंगी ऑफ सर्टन टाईप्स रिमूव सेल्युलस कंपाउंड फ्रॉम वूड अँड हेन्स द वूड अज्युम्स द ब्राऊन कलर. सर्टन टाईप ऑफ फंगी आहे जी त्या वूड मधल्या सेल्युलस कंपाऊंडला ऑब्झर्व करतो आणि मग ती वूड जी आहे ती जास्त ब्राऊन कलर मध्ये आपल्याला दिसायला लागते. इथे तुम्ही बघू शकता की ब्राऊन रॉट. मग आहे ड्राय रॉट सर्टन टाईप ऑफ फंगी टाईप्स फीड ऑन वूड अँड ड्युरिंग फीडिंग दॅट ऑफ ऑन द वूड अँड कन्वर्टेड इन टू ड्राय पावडर फॉर्म. ही तुम्हाला हे तुम्ही बघितलं असेल घरी जर एखादं वूडचं सामान असलं आणि त्याला काहीतरी कुठलं तर फंगीने अटॅक केलं तर ती आपल्याला पावडर पावडर फॉर्म खाली पडलेला दिसतो. बेसिकली ती असते ड्राय रॉट. हर्ट रॉट हर्ट रॉट इज एक्सपोज टू द अटॅक ऑफ ॲटमॉस्फेरिक एजंट्स ट्री बिकम्स वीक अँड इट गिव्स आउट द हॉलो साऊंड वेन स्ट्रक विथ द हॅमर. तुम्ही तर बघू शकता हर्ट रॉट म्हणजे बेसिकली जे आपला हर्ट पार्ट आहे वूडचा ही खराब होतो. रॉड याच्यामध्ये फंगीचा अटॅक होतो आणि ॲटमॉस्फेरिक ॲक्शन झाल्यामुळं तिथे जे काय आहे ती एकदम वीक सबस्टन्स होऊन जातो त्याचा. नंतर आहे सॅप स्टेन सर्टन टाईप ऑफ फंगी फीड ऑन सेल कंटेंट्स ऑफ सॅपवूड सॅपवूड लूजेस इट्स कलर. जेव्हा एखादा फंगी अटॅक होतो आणि त्याच्यामधील जे काय कंटेंट्स आहे त्याला खातो मग ते जे काही डिफरंट कलर तयार होतो पॅचेस वूडवर त्याला आपण सॅप स्टेन म्हणतो. नेक्स्ट आहे वेट रॉट सम फंगी कॉज केमिकल डिकम्पोजिशन ऑफ वूड कन्वर्ट टिम्बर इन टू ग्रेइश ब्राउन पावडर. हे पण सेम आहे याच्यामध्ये डिकम्पोजिशन चालू करतो केमिकल डिकम्पोजिशन वूडचा चालू होतो फंगी कॉज करायला होतो. इथे तुम्ही बघू शकता व्हाईट रॉट सर्टन टाइप ऑफ फंगी अटॅक लाइन ऑफ वूड वूड अज्यूम्स अपिअरन्स ऑफ व्हाईट मास कंटेनिंग ऑफ सेल्युलस कंपाउंड. हे तुम्ही असं व्हाईट पॅचेस बघितलं असाल ह्याला म्हणतो आपण व्हाईट रॉट. पुढचा डिफेक्ट आहे डिफेक्ट ड्यू टू इन्सेक्ट्स. तर याच्यामध्ये बीटल्स फॉर्म पिन होल्स ऑफ अबाउट 2 mm डायमीटर. तुम्ही तर बघू शकता की इन्सेक्टमध्ये जे काही बीटल्स आहेत ते असे तुमच्या वूडमध्ये 2 mm डायमीटरचे होल फॉर्म करतात. दुसरं आहे मराईन बोरस डायमीटर ऑफ द होल्स मेड बाय देम इज अबाउट 25 mm. ही जी होल्स आहेत ही 25 mm पर्यंत सुद्धा ही जी बॅक्टेरिया इन्सेक्ट आहे ही तुमच्या डिफेक्टमध्ये ही तुमच्या वूडमध्ये डिफेक्ट कॉज करू शकतो. तर आहे टर्मनिट्स अँड व्हाईट अँट्स ईट अवे वूड फ्रॉम कोर ऑफ द क्रॉस सेक्शन. ह्याच्यामध्ये जे आपलं हर्ट किंवा पितूड आहे ही आपलं जे काय आहे ही टर्मनिट्स किंवा व्हाईट अँट्स त्याला खाऊन टाकतात. मग आपलं वूड जे आहे ती हॉलो बनतं आणि स्ट्रेंथ ऑटोमॅटिकली कमी होतो. नंतर आहे डिफेक्ट्स ड्यू टू नॅचरल फोर्सेस. तर पहिला आहे केमिकल स्टेन वूड गेट्स डिस्कलर्ड बाय केमिकल ॲक्शन कॉज्ड विथ इट बाय सम एक्सटर्नल एजन्सी. जे काय बाहेरचं फोर्स आहे ती विंड असू शकतो रेन असू शकतो किंवा आपण वॉटर जर त्याच्यावर चुकून कधी पाणी पडला किंवा जे काही आपण नंतर त्याच्यावर जे काही ॲक्शन्स होतात बाहेरचे ॲक्शन त्याच्यामुळं जे काय ते केमिकल स्टेन आहे ते तुम्ही बघू शकता असं एक टाईपमध्ये होऊ शकतो किंवा मॉइश्चर कंटेंट ह्युमिडिटी ऑब्झर्व करून. नंतर आहे नॉट्स दीज आर बेसिस ऑफ ब्रँचेस ऑर लिम्स विच आर ब्रोकन ऑर कट फ्रॉम ट्रीज द पोर्शन फ्रॉम विच ब्रँच इज रिमूव्ह रिसीव नरिशमेंट फ्रॉम द स्टेम अँड इट्स अल्टिमेटली रिझल्ट इन द
फॉर्मेशन ऑफ द डार्क हार्ड रिंग्स विच आर नोन एज नॉट्स। बेसिकली असं जे आपले ट्री असतो ह्याच्यामधून जी दुसरा अजून एक ब्रँच आलेला असतो, आणि ही ब्रँच आलेला असताना आपण ह्या वूडला कट करून ह्याच्यामधून एखादा प्लायवूड बनवला, तर इथं जी हे सगळं वरचं बार्क आपण काढून टाकल्यानंतर तरी इथं जी काय ब्लॅक स्पॉट दिसतो ह्याला आपण नॉट म्हणतो। इथं पण तुम्ही बघू शकता की असं जर आपण ह्याचं वूड बनवलं आणि इथून असं एक ब्रांच निघालेला असेल, आपण ह्याला कट करून ह्याचं वूड बनवल्यानंतर तरी सुद्धा जी काही डार्क पॅचेस दिसतो आपल्याला ह्याला आपण नॉट्स म्हणतो। नंतर आहे शेक्स, क्रॅक विच पार्टली और कम्प्लिटली सपरेट द फायबर ऑफ वूड। शेक्स म्हणजे एक क्रॅकच आहे जी वूडला सेपरेट करतो। टाइप्स ऑफ शेक, कप शेक, कर्व्ड क्रॅक्स, हे तर तुम्ही बघू शकता ही कप क्रॅक्स आहे, ही हर्ट क्रॅक्स आहे जास्त तुम्ही जी बघता ही, आणि मग रिंग क्रॅक्स, डायरेक्ट रिंग शेक्स, ही डायरेक्टली असं शेक्स पडतो, आणि स्टार शेक्स ह्याच्यामध्ये असं दिसतो। आपल्याला बेसिकली स्टार शेकच आपण आयडेंटिफाय करू शकतो किंवा जर आपण क्रॉस सेक्शन बघत असलं तर ही सगळे आपण आपल्याला दिसतात। नंतर आहे कॅलस, इंडिकेट सॉफ्ट टिश्यू अराउंड द वूड। हे तुम्ही बघू शकता हे आपलं वूड आहे आणि त्याचं जे काही सॉफ्ट वूड आहे ह्याला आपण कॅलस म्हणतो। रिंड गाल्स, इंडिकेट्स अबनॉर्मल ग्रोथ, पेरिक्युलर कर्व्ड स्वेलिंग, इट डेव्हलप्स व्हेन ब्रांच आर इम्प्रॉपरली कट। जेव्हा ब्रांचला इम्प्रॉपरली कट करतो ही इथून एक ब्रांच येणार असती पण ती कुठल्या कारणामुळे येऊ शकत नाही, मग ते असंच बाहेर राहून जातो, त्याला आपण रिंड गाल म्हणतो। ट्विस्टेड फायबर, कॉज्ड बाय ट्विस्टिंग यंग ट्रीज बाय फास्ट ब्लोइंग विंड्स, सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे। तर नंतर आहे ॲपसेट्स, रप्चर्स अकरिंग फायबर्स आर इंजर्ड बाय क्रशिंग और कॉम्प्रेशन। याच्यावर आपण जेव्हा कंप्रेसिव्ह किंवा क्रशिंग स्ट्रेंथ टाकतो ज्यावेळी जी काही डिफॉर्मेशन झालेली असेल याला आपण ॲपसेट्स म्हणतो फायबर्समध्ये। ब्लर्स, एक्सक्रेन्सन्स फॉर्म्ड व्हेन अ ट्री रिसीव्ह शॉक इन इट्स एंगेज इरेग्युलर प्रोजेक्शन अपियर्स ऑन बॉडी। हे तुम्ही बघू शकता हे आहे ब्लर्स। विंड क्रॅक्स, श्रिंकेज ऑफ एक्सटर्नल सर्फेस लीड टू क्रॅक्स। हे जे आहे विंड क्रॅक्स आहे, विंडमुळे इथलं मटेरियल जे काय असेल ती जेव्हा ट्री यंग स्टेजमध्ये असेल तेव्हा ही प्रोसेस झाली असेल। नंतर आहे डिफेक्ट्स ड्यू टू सीझनिंग, बो इंडिकेटेड बाय कर्वेचर फॉर्म इन द डायरेक्शन ऑफ लेंथ ऑफ टिम्बर। तर असं तुमचं लेंथ ऑफ टिम्बर असेल आणि तुमचं जी नंतर सीझनिंग केल्यानंतर जर असं फॉर्म झालं तर याला आपण बो म्हणतो। नंतर कप, एक असं फ्लॅट सरफेस आहे तुमचं, मग ही तुमचं ह्या शेपमध्ये जर कन्वर्ट झालं तर त्याला आपण कप म्हणतो। केस हार्डनिंग, एक्सपोज सर्फेस ऑफ टिम्बर ड्रायस रॅपिडली देअरफोर श्रिंक्स अँड इज अंडर कंप्रेशन, इंटिरियर सर्फेस इज अंडर टेन्शन। तुम्ही सॉममध्ये कन्सेप्ट वाचला असेल थर्मल एक्सपेन्शनमुळं दोन मटेरियल जे आहे एक टेन्शनमध्ये जातो एक कॉम्प्रेशनमध्ये जातो, तसंच ह्या केसमध्ये इथं बाहेरचं जी काही बाहेरचं जी सर्फेस आहे ती लवकर ड्राय करतो आणि ती कंप्रेशनमध्ये जातो आणि इंटिरियर सर्फेस टेन्शनमध्ये येतो। नंतर आहे चेक्स, क्रॅक विथ सपरेट फायबर ऑफ वूड डज नॉट एक्सटेंड फ्रॉम वन एंड टू अदर। हे तुम्ही बघू शकता की चेक्स ही शेक्स सारखंच आहे पण शेक्स पूर्ण वूडला सपरेट करतो, ही छोट्याशा लेंथमध्ये आहे आणि एक एंड ते दुसऱ्या एंडपर्यंत जात नाही। नंतर आहे स्प्लिट, वेन ए चेक एक्सटेंड फ्रॉम वन एंड टू अदर, जेव्हा चेक एक एंड टू दुसऱ्या एंडपर्यंत जाईल तेव्हा वूड पूर्ण सपरेट होण्याचं ट्राय करेल। ट्विस्ट, वेन ए पीस ऑफ टिम्बर हॅज स्पायरली डिस्टॉर्टेड अलॉन्ग इट्स लेंथ। ट्विस्ट तर हे तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये, आणि वॉर इन ए पीस ऑफ टिम्बर ट्विस्टेड आउट ऑफ शेप। तुमचं असं शेप आहे पण जरा असं काहीतरी झालं तर ह्याला आपण रॅप म्हणतो। तर आता प्रिझर्वेशन ऑफ टिम्बर, इट इज डन टू इन्क्रीज द लाईफ ऑफ टिम्बर। तर पहिल्यांदा आपल्याला बघावं लागतं की प्रिझर्वेशन करण्याची काय गरज आहे, तर प्रिझर्वेशन करण्यासाठी आपल्याला का गरज पडली, तर आपण पहिल्यांदा आपल्याला टिंबरची लाईफ वाढवायची असते कारण टिंबर जे आहे जास्त काळ टिकत नाही किंवा मॉइश्चर कंटेंट लवकर खराब होऊ शकतो, मग आपण त्याला कसं वाचवायचं आणि त्याला मेक ड्युरेबल लाईफ इन्क्रीज करतो म्हणजे त्याला काय थोडक्यात त्याची ड्युरेबिलिटी आपण वाढवतो। टू प्रोटेक्ट इट फ्रॉम फंगी, जेव्हा आपण त्याचं लाईफ आपण का वापरू शकतो, जेव्हा आपण त्याला फंगी इन्सेक्ट्स पासून वाचवलं, जी काय आपण डिफेक्ट्स आता बघितली त्या डिफेक्ट्स पासून आपण जर टिम्बरला प्रोटेक्ट केलं तर आपलं ऑटोमॅटिकली प्रिझर्वेशन होऊन जातो आपल्या टिम्बरचा।
इट डज नॉट इनक्रीज स्ट्रेंथ अँड डज नॉट रिमूव्ह मॉइश्चर. ह्याच्यामध्ये दिलं आहे की आपल्याला स्ट्रेंथ काय आपण ह्याच्यामुळे इन्क्रीज करत नाही जेवढा आहे तेवढंच आहे, आणि जी काय मॉइश्चर कंटेंट आहे ते आपण रिमूव्ह करत नाही, मॉइश्चर कंटेंट आपण सीझनिंगमध्ये रिमूव्ह करतो. तर प्रिझर्वेशनचे टाईप्स आहेत जे आपण अगोदर करतो, यूज प्रोडक्ट्सचे यूजच्या अगोदर जे आपण करतो त्याला आपण प्रिझर्वेशन म्हणतो. तर पहिला टाईप आहे ASU ट्रीटमेंट. कंपोजिशन काय आहे? 1 पार्ट ऑफ आर्सेनिक पेंटॉक्साइड, 3 पार्ट ऑफ कॉपर सल्फेट, 4 पार्ट ऑफ पोटेशियम डायक्रोमाइट. दिस सोल्युशन इज यूज टू प्रोटेक्ट फ्रॉम व्हाईट अँट्स. व्हाईट अँट्स जर आपण त्याला प्रोटेक्ट करायचं असलं तर ह्या कंपोजिशनमधून लिक्विड बनवून पेंट सारखं आपण त्याला लावू शकतो. दुसरं आहे केमिकल सॉल्ट. सॉल्ट सोल्युशन इज अप्लाइड ऑन द टिंबर सर्फेस. टिंबर सर्फेसवर सॉल्ट सोल्युशन आपण लावायचा. तिसरं आहे कोल टार. टिंबर सर्फेस कोटेड विथ कोल टार. इथे तुम्ही बघू शकता की इथे सगळं टिंबर सर्फेसला कोलमधून पेंट केलेलं आहे. फायर रेजिस्टंट होतो टिंबर. अनप्लिझंट स्मेल येतो. अनसुटेबल फॉर पेंटिंग. याच्यावर आपल्याला पुन्हा पेंटिंग करता येत नाही. आणि स्मेल तर कोलचा येतोच. नंतर केरोसाइट ऑइल. इट इज अ टार टाईप ऑइल, डिस्टिलेशन ऑफ टार. इट वर्क ॲज अन अँटीसेप्टिक अँड पॉइजनस फॉर वूड अटॅकिंग फंगी. याच्यामुळे आपल्याला फंगी आपण अवॉइड करू शकतो. अनप्लिझंट स्मेल टारचा असल्यामुळे कोल आणि टार काय सेमच आहे, याच्यामुळे अनप्लिझंट स्मेल तर येणारच आहे. मंगाय ऑइल पेंट. 2 to 3 गोड्स ऑफ ऑइल पेंट आर अप्लाइड. प्रिझर्व फ्रॉम मॉइस्चर अँड मेक इट ड्युरेबल. सोलिग्नम पेंट्स. मिक्स्ड विथ कलर पिगमेंट्स अँड अप्लाय इन हॉट स्टेट विथ ब्रश. प्रिझर्व फ्रॉम व्हाईट अँड्स अँड हायली टॉक्सिक. फायर रेजिस्टंट कसं इम्प्रूव्ह करायचं आता हे बघू. पहिला आहे स्पेशल केमिकल्स. तर आपण अमोनियन सल्फेट सोकिंग, जो आपण सीझनिंग झाल्यानंतर ह्या सोल्युशनमध्ये जर आपण सिंक करून ठेवलं तर ती फायर रेजिस्टंट होतो. ट्रीटेड विथ अँटीपायरन कंटेनिंग सॉल्ट्स ऑफ अमोनिया ऑर बोरिक ऑर प्रॉस्परस ॲसिड. जर आपण ह्यांच्यापासून जर ट्रीट केलं तर आपण फायर रेजिस्टंट रूट भेटतो. आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, ती प्रोसेस आपल्याला विचारतात की फायर रेजिस्टंट ऑफ टिंबर करण्यासाठी कुठला प्रोसेस यूज केला जातो. तर हे आहे सर एबल्स प्रोसेस. वीक सोल्युशन ऑफ सोडियम सल्फेट 2 कोट्स प्लस स्लेक्ड लाईम ब्रश सोल्युशन. हे आपण करा. प्रोसेस काय? प्रोसेस ऑफ रिड्युसिंग मॉइश्चर कंटेंट ऑफ सॉरी सीझनिंग आहे. तर सर एबल प्रोसेस एक वीक सोल्युशन आहे. याच्यामध्ये सोडियम सिलिकेट आहे 2 कोटमध्ये आणि स्लेक्ड लाईम ब्रश सोल्युशन आहे. ह्याला आपण पेंट सारखं आपण जेव्हा वूडला पेंट करेल तर होऊन जातो. सर एबल प्रोसेस तुम्ही फक्त नाव लक्षात ठेवा, याचं प्रोसेस आपल्याला डिटेलमध्ये काही येणार नाही कारण आपल्या फॉर्मॅट MCQ टाईपमध्ये आहे. मग पुढचं आहे सीझनिंग ऑफ टिंबर. हे आहे आपलं मेन टॉपिक टिंबर मधलं. सीझनिंग म्हणजे काय? रिड्युसिंग मॉइश्चर कंटेंट ऑफ फ्रेशली कट ट्रेस. मॉइश्चर कंटेंट 50 to 60% आपण रिड्यूस करू शकतो टू मेक इट सुटेबल फॉर यूज. जेव्हा आपण एखादा ट्रीला फ्रेशली कट करतो त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट खूप जास्त असतो, तर त्याला आपल्याला 50 to 60% रिड्यूस करावं लागतो यूज करण्यासाठी. तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत? पहिला आहे रिड्यूस श्रिंकेज अँड वॉर्पिंग टू रिड्यूस स्ट्रेंथ ड्युरेबिलिटी वर्केबिलिटी ऑफ डॅमेज स्टेबिलिटी. मेक इट सुटेबल फॉर पेंटिंग. प्रोटेक्शन अगेन्स्ट फंगी अँड इन्सेक्ट. रिड्यूसेस इट्स वेट. हे आपले सीझनिंगचे ऑब्जेक्टिव आहेत. तर मेथड्स काय काय आहे? एक आहे नॅचरल सीझनिंग, दुसरं आहे आर्टिफिशियल सीझनिंग. तर आपल्याला हे बी लक्षात ठेवावं लागेल की कुठले कुठले मेथड आर्टिफिशियल सीझनिंग आहे, त्याच्यावर सुद्धा आपल्याला MCQ फॉर्म होऊ शकतो. तर नॅचरलमध्ये आहे एअर सीझनिंग, मग आर्टिफिशियलमध्ये आहे बॉइलिंग, केमिकल सीझनिंग, इलेक्ट्रिकल सीझनिंग, क्लीन सीझनिंग आणि वॉटर सीझनिंग. पहिला आपण एअर सीझनिंग बघूया. रेट ऑफ ड्राइंग इज स्लो. ह्या प्रकारचा एक शेड बनवायचा आणि इथं आपल्याला जे काही बॅटर्न्स ब्लॉक्स पियर ह्याच्यामध्ये आपल्याला स्टॅक करून टिंबर ठेवून टाकायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. चीप अँड सिम्पल. रेट ऑफ ड्राइंग इज स्लो. ह्याला खूप टाइम लागतो आपल्याला. रेन पासून वाचवण्यासाठी वर शेड सुद्धा केलेला आहे.
टू रिड्यूस मॉइस्चर कंटेंट ऑफ वुड अप टू 12 to 15% मॉइस्चर कंटेंट याच्यानं रिड्यूस होतो. इट मेक्स टिम्बर ड्युरेबल स्टफ अँड इलॅस्टिक. ही तर आपल्या सीझनिंगचाच ऑब्जेक्टिव्ह आहे. नंतर आहे बॉइलिंग. इट इज व्हेरी क्विक मेथड. श्रिंकेज इज रिड्यूस बट स्ट्रेंथ अँड इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो रिड्यूस. डायरेक्टली एका टॅबमध्ये आपण वूडला बॉईल करतो. बॉईल करण्यासाठी सुद्धा वूडच वापरला जातो. नंतर आहे केमिकल सीझनिंग. टिमर इज इमर्स्ड इन सॉल्ट सोल्युशन. असं एक टँकमध्ये आपण सॉल्ट सोल्युशनमध्ये इमर्स करून टाकतो. टाइम रिक्वायर्ड इज 30 to 40 days. नंतर आहे इलेक्ट्रिक सीझनिंग. हाय फ्रिक्वेन्सी एसी करंट इज पास्ड अक्रॉस द टिम्बर. ह्या टाईपचं एक मशीन असतं, याच्यामधून आपण डायरेक्टली एसी करंट पास करतो. ह्याला 5 to 8 hours लागतो. मोस्ट रॅपिड मेथड आहे. क्लीन ड्राइंग. आपण ब्रिक्समध्ये क्लीन बघितलं होतं बर्निंगच्या स्टेजमध्ये, सेम तशामध्ये इथं वूडचं स्टॅक लावायचं, साईडनं फॅन लावून टाकायचं, मग ही जी काय असेल ती ड्राइंग चालू होतो. एअर टाईट चेंबर स्ट्रेंथ अँड डायमेन्शन स्टेबिलिटी इज इन्क्रीज. लेस लायबल टू अटॅक ऑफ इन्सेक्ट्स ऑर टिम्फन्स. नंतर आहे वॉटर सीझनिंग. टिम्बर पीसेस पार्शली इमर्स्ड इन रनिंग वॉटर. टिम्बर इज टेकन आउट आफ्टर ए पिरियड ऑफ 2 to 4 years. रनिंग वॉटरमध्ये टिम्बरला इमर्स केला जातो, मग आपलं वॉटर सीझनिंग जी काय आहे ती होऊन जातो. 2 to 4 weeks लागतो. मग आपलं वूड प्रोडक्ट्स काय काय आहेत. एक आहे विनर्स. अशी एकदम थिन फॉर्ममध्ये हे बेसिकली कोटिंगसाठी यूज होतो. समज आता तुम्ही एखादा टेबल घेतला, टेबलवर खाली प्लायवूड असतो आणि त्याच्यावर ही एक लेयर आपल्याला बसवून आपलं स्मूथ फिनिशर किंवा टेक्स्चर देत. दुसरं आहे प्लायवूड. हे आहे फायबर बोर्ड. मग आहे ब्लॉक बोर्ड. मग अजून काय काय लो क्वालिटी वर्कसाठी ही वापरला जातो. ही टाईप ऑफ टिम्बर आहे. डिओडर लाईट वेट पाईल्स रेल्वे स्लीपरसाठी वापरला जातो. ही तुम्ही लक्षात ठेवा की रेल्वे स्लीपरसाठी कुठला वूड वापरला जातो होता, आता तर काँक्रीटचा वापरला जातो. डिओडर आणि टीक हा ही आपल्याला रेल्वेमध्ये वापरला जातो. सायल ऑर्नमेंटल वर्कसाठी स्ट्रॉंगेस्ट टिम्बर, हाय क्वालिटी फर्निचर, रेल्वे स्लीपर, शिशम क्वालिटी फर्निचर, मुलबेरी स्पोर्ट गुड्स, बेनटेक फॉर बोर्ड्स, काइल फॉर मेकिंग मॅच बॉक्स, मॅंगो चीप फर्निचर, टॉयज, कॅबिनेट वर्क्स. तर काही क्वेश्चन्स बघूया. विच कंपोनेंट ऑफ ट्रंक इंडिकेट्स डेड पोर्शन. तर ह्याचा आहे हर्ट वूड आन्सर. जी काय डेड पोर्शन आहे ती हर्ट वूड मध्ये आपल्याला दिसतो आणि लिव्हिंग पोर्शन मध्ये आपल्याला सॅपवूड दिसतो. टिम्बर यूज फॉर इंजिनिअरिंग अँड हेवी कन्स्ट्रक्शन आर डिराइव्ड फ्रॉम. आपले जे काही हार्डवुड्स होता, हार्डवुड्स कुठला होता फॉर हेवी इंजिनिअरिंग वर्क्स. तर याच्यामधला आन्सर आहे डेडिशियस ट्रीज. द वेट ऑफ टिम्बर इज मेजर्ड ॲट द मॉइस्चर कंटेंट ऑफ 12%. याचा आन्सर आहे. तर ह्या दोन क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करा. तुम्ही कालच्या क्वेश्चनसाठी कालचं क्वेश्चन आन्सरमध्ये दिलेलं नाही तरी तुम्ही इंटरॅक्ट करण्यासाठी चालू करा. काही डाऊट असले तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर पोस्ट करा. तर आजच्यासाठी आपल्याला इथून थांबूया. उद्या आपण स्टोन्स चालू करूया. तर धन्यवाद.